काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती कैलासवासी इरवंतरावजी पाटील नरंगलकर यांचे दुःखद निधन झाले असता नरंगल येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजीराव पाटील खदगावकर व महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक मधु गिरगावकर यांनी कैलासवासी इरवंतराव पाटील यांचे जावई अशोकराव गोपछडे यांची व त्यांच्या परिवाराची सांत्वनापर भेट घेतली असता अशोक पाटील खिरप्पावार सगरोळीकर ॲडव्होकेट रवी पाटील नरंगलकर अनिल तोष्णीवाल काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर मधुकर पाटील व्यंकट कांबळे किशन बुधेवार गणेश औरादे मोटरगेकर आदी उपस्थित होते. सर्व्हिस कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नरंगल तालुका देगलूर या नावाची पहिली पतपुरवठा संस्था नरंगल येथे स्थापन झाली. स्थापित संस्थेचे नोंदणी क्रमांक 351 असा आहे. संस्थेची मूळ प्रेरणा अनंतराव देशमुख यांची होती. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या प्रोत्साहनाने मी ह्या संस्थेची स्थापना आणि सुरुवात केलेली आहे. गेले केवळ 80 शेतकरी आणि त्या लोकांनी जमवलेले 880 रुपयांपासून या संस्थेची सुरुवात झालेली आहे आणि गेली 60 वर्ष केलेल्या व्यवसायातून संस्थेची प्रॉपर्टी किंवा आजची मालमत्ता ही 3.5 ते 4 कोटीपर्यंत पोचलेली आहे आणि ही सर्व प्रॉपर्टी ही सर्व मालमत्ता आपल्या सर्व सभासदांची आहे. जे लोक या संस्थेचे सभासद आहेत त्यांची ही प्रॉपर्टी आहे आणि त्याचे आपण सगळे मालक आहात.